नमस्कार, शुभ सकाळ. सुंदरशा दिवसाच्या सुंदरशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना सॉरी म्हणायचं की बरेच दिवस व्हिडिओ नाही आले आणि तब्येत बरी नसल्यामुळे माझे थोडे व्हिडिओ आले नाहीत. आणि कसं झालं की मला रिप्लाय करायला पण तुम्हाला जमलं नाही. तुमच्या छान छान कमेंट्स होत्या, तुमची काळजी त्यातनं दिसत होती की ताई काय झालंय कशासाठी. तर काल रात्री मी सगळ्या कमेंट्स वगैरे वाचल्या. जेव्हा त्याच्या आधी 2 दिवसापूर्वी मला काही रिप्लाय करायला जमलेले तेव्हा मी केलेले. आणि आता 2 दिवस तर मी काहीच बघितलंच नव्हतं. तर आज आता एक पोस्ट पण मी टाकली आहे. तर त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचल्या तर खूप बरं वाटलं की आपल्यासाठी एवढं कोणीतरी काळजीने विचारतंय. तर सुट्टी पण माझी झाली आणि आता थोडंसं बरं वाटलं. तर त्याच्यामध्ये म्हटलं एक काम करून घेऊया आपण की किराणा सामान भरून घेऊया. तर याच्या आधी मी बऱ्याच आधी किराणा सामान जेव्हा भरलेला तो मी तुमच्याबरोबर शेअर केलेला. माझा किराणा सामान भरताना मी काय काळजी घेते, कुठल्या पद्धतीने भरते किंवा कसा भरते, तर आपण जोपर्यंत शेअर करत नाही ना तोपर्यंत एकमेकांच्या आयडिया जोपर्यंत एक्सचेंज होणार नाही तोपर्यंत आपल्याला मदत होणार नाही. आणि आपण त्यातनं काहीतरी वेगळं असं एकमेकांमधनं नवीन काहीतरी शिकण्याचं आपल्याला मिळत असतं. त्यासाठी सगळ्या गोष्टी शेअर करत असते. किराणा सामान सगळं आणलंय आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी तो शेअर करणार आहे की मी कुठला विचार करून कुठल्या गोष्टी भरल्या. तर मला असं वाटतं ना किराणा सामान भरताना जर तुम्ही नवीन असाल, म्हणजे तुमचं नवीन लग्न झालं असेल, हे खूप महत्वाचं. आणि तुम्हाला मंथली बजेट आखायचं आहे. घरी असताना आपल्याकडे आई बाबा सगळं घेऊन येत असतात आणि आपल्याला फक्त त्यांना सांगायचं असतं मला हे पाहिजे, हे पण भरा सामानामध्ये. तर जेव्हा तुम्हाला सुरुवात असेल तुमची, तर माझं सजेशन तुम्हाला हे असेल की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींची नोंद घेवायला सुरुवात करा. 1-2 महिने 3 महिने छोटी डायरी करा आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी लिहा. म्हणजे जरी तुम्ही 5 रुपयाची वस्तू आणली, 2 रुपयाची वस्तू आणली, 10 रुपयाची वस्तू आणली, त्याची नोंद ठेवायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला आपसूक त्याचं कळेल की तुम्ही किती पैसे खर्च करताय आणि तुमच्याकडे किती पैसे आहेत, म्हणजे किती पैसे तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजे तुमच्याकडे खर्च करण्यासाठी किती येणार आणि त्याच्यात तुम्ही किती खर्च करणार. या गोष्टीचा अंदाजा आपल्याला आला ना की मग आपल्याला सामान भरणं इझी पडतं. आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की आपण जेव्हा मॉलमध्ये वगैरे जातो ना तेव्हा नको नको त्या गोष्टी खूप अशा घेऊन येतो. तर मला तर खूपच चांगलं झालंय की मला डीमार्ट जवळ नाहीये. हे मी असं बोलते खरंच, डीमार्ट मला जवळ नाही, ते खरंच बरं आहे. नाही तर मी गेली ना तर बरंचसं सामान घेऊन ये. तर मी माझा किराणा जो सामान आहे ना तो 2 ठिकाणाहून भरते. एक माझ्या लोकल शॉपमधनं भरते आणि एक डीमार्टमधनं भरते. डीमार्टमधनं मी बाकीच्या सगळ्या गोष्टी भरते, म्हणजे जसं सोप म्हणा, डिटर्जंट म्हणा, किंवा ज्या काही आपल्याला क्लिनिंग पर्पजसाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या डीमार्टमधनं भरते. आणि बाकीचा जो किराणा असतो, म्हणजे डाळ वगैरे, कडधान्य वगैरे, तांदूळ वगैरे, ते माझ्या लोकल मार्टमधनं भरते. कारण डीमार्टला मी पिकअप पॉईंटला ऑर्डर देते. म्हणजे ऑनलाईन ऍप आपल्याकडे आपण डाउनलोड करून घ्यायचा आणि त्या ऍपमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. तर त्याच्यामधून तुम्ही ऑर्डर करा आणि मग आपला किराणा सामान भरा. तर मी फक्त ऑनलाईनच ऑर्डर केलेली डीमार्टमधनं, की मी घेऊन आली आणि इकडून लोकल मार्केटमधनं जो माझा जिथून मी नेहमी ज्या शॉपमधनं किराणा भरते तिथून भरून आणलाय. काय काय पद्धत मी वापरल्या त्या मी तो तुम्हाला किराणा माल दाखवताना सगळ्या गोष्टी दाखवते. पहिला जो किराणा घेतलाय तो सेग्रिगेट करून घेते आणि त्याच्यानंतर थोड्याफार गोष्टीच्या थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करते. मी काही गोष्टी अशा घेतल्या ज्या माझ्याकडे पहिल्या अगोदरपासून होत्या म्हणून त्या गोष्टी मी भरलेल्या नाही आहेत. आणि काही गोष्टी जसं मी म्हणते ना, मी कट्टुकट 1 महिन्याचा किराणा कधीच भरत नाही. 1.5 ते 2 महिने मला जाईल अशा पद्धतीचाच भरते मी किराणा. किंवा जास्तीत जास्त 3 महिने, म्हणजे जसं डिटर्जंट वगैरे आहे ना ते 2-3 महिने जातील ना असंच भरते मी. त्याच्यामुळे दर महिन्याला माझा ते किराणा सामान नसतो. फक्त डाळी वगैरे जे काही असतं ते 1.5-2 महिन्यात, म्हणजे जसं मला यूज होतं तसंच भरते. आणि थोडंसं व्हेरिएशन आपण आपल्या जेवणामध्ये किंवा सामान भरताना जर दिलं ना तर तुम्हाला त्याचा खरंच उपयोग होईल आणि त्या गोष्टी तुम्ही बॅलन्स देखील करू शकता. कुठली जसं काही कडधान्यांच्या प्राईस खूप जास्त असतात तर त्या गोष्टी सगळ्याच 1 महिन्यात न उचलता, जसं आता वाल तुम्ही म्हणाल ना तर वालाची कॉस्ट 70 ते 80 रुपये पाव किलो. तर एखाद्या महिन्यात तुम्ही वाल भरा किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात तुम्ही वाल भरू नका. किंवा जर आपण मूग मटकी म्हणाल तर मूग मटकी थोडं स्वस्त आहे तर तुम्ही ते ह्या महिन्यात भरा. त्याला बॅलन्स करण्यासाठी कुठल्या महिन्यात तुम्हाला काय भरायचंय याचा अंदाज तुम्ही पहिला घ्या. कुठल्या महिन्यात फेस्टिवल येणार आहे त्याची नोंद करा. फेस्टिवलनुसार तुम्हाला काय मेनू करायचं असतो, कारण आपले काही जे फेस्टिवल असे असतात त्याच्यामध्ये टिपिकल काही जे आपले पारंपरिक पदार्थ असतात ते आपल्याला केलेच पाहिजे त्या सणासुदीला.
तर त्या पदार्थ काय लागणार, त्याच्यासाठी काय सामान लागणार हे आधीच आपण आपल्या लिस्टमध्ये नोंद करून ठेवायची आणि त्यानुसार सामान भरायचं। तर मी देखील सगळं करून करूनच शिकलेली आहे। पावसाच्या अनुषंगाने काहीच्या थोड्याशा गोष्टी जास्तच्या भरण्यात आलेल्या आहेत, त्या देखील मी आज दाखवते। चला आता आपण जास्तची बडबड न करता आपण मी काय सामान भरलंय ते दाखवते तुम्हाला। आता इथे ह्या सगळ्या बॅग आहेत, ही एक आहे, दोन आहे, ती पण एक बॅग आहे, ती त्याच्यानंतर इथे एक बॅग आहे आणि इथे पण थोडंसं सामान आहे। तर ही जी पिशवी आहे ना, ही मी लोकल मार्केटमधनं भरलेली आहे, म्हणजे जिथून मी भरते नेहमीच्या मार्टमधनं सामान तिथंकडची आहे। ही सगळी डीमार्टचं आहे, बाकी ते पण मी एक अजून एक माटुंग्यावरनं जिथून भरते ना तिकडची पिशवी आहे आणि बाकी हे सगळं डीमार्टचं ऑनलाईनच सगळं मागवलं आहे। आता तुम्हाला मी दाखवते। तर इथे मी कडधान्य भरली आहेत, यावेळेस ना थोडी जास्त कडधान्य भरली आहेत, कारण पाऊस आहे तर म्हटलं कधीतरी भाज्यांचे वगैरे प्रॉब्लेम होतात म्हणून जास्त कडधान्य भरले। तर मी वाटाणा भरलाय सफेद, मूग आहे, त्याच्यानंतर हिरवे चणे आहेत। हिरवे चणे थंडीत वगैरे थोडा पाऊस जास्त पडला ना तर चणा मसाला किंवा याचं सूप प्यायला खूप छान वाटतं म्हणून ग्रीन चणे भरले। चवळी आहे, ती देखील पटकन शिजली जाते आणि वाल घेतलेले आहेत। आणि त्याचबरोबर आहे ना मी मूग घेतलेत, मूग अर्धा किलो याच्यासाठी घेतलेत ना, कारण डोसा वगैरे बनवायला बरं पडतं, कारण आपलं इडली डोसेचं बॅटर पावसात थंड वगैरे वातावरण असेल तर लवकर येत नाही, तर पटकन असं डोसे वगैरे खाण्याची इच्छा झाली तर मूग भिजवलेले असतील तर पटकन होतील म्हणून मग मूग अर्धा किलो घेतले। डाळीमध्ये ना ॲक्च्युली विदाऊट पॉलिशची जी डाळ असते ती शक्यतो मी नेहमी घेते, पण आता तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी विथ पॉलिश आणि विदाऊट पॉलिश अशा दोन्ही डाळी घेतलेल्या आहेत। तुम्हाला आता कॅमेऱ्यावर किती कळत आहेत मला कळत नाही आहे, पण या दोन्ही घेतलेल्या आहेत। ह्या मी पावपाव किलो घेतलेल्या आहेत, ही तूर डाळ आहे पाव किलो, त्याच्यानंतर मसूर डाळ पाव किलो घेतलेली आहे, त्याच्यानंतर ही आहे मुगाची डाळ आहे ती घेतलेली आहे, त्याच्यानंतर पाव किलो मी मूग डाळ घेतलेली आहे। डाळीमध्ये एवढ्याच डाळी घेतलेल्या आहेत, मसूरची डाळ माझ्याकडे होती आणि थोडीशी तूर डाळ आणि मूग डाळ माझ्याकडे ऑलरेडी आहे म्हणून पावपाव किलो घेतलेली आहे। तर याच्यामध्ये आहे ना मी आता जी उरलेली डाळ आहे माझ्याकडे मूग डाळ आणि तूर डाळ, ती मूग डाळ तूर डाळ आणि ही थोडीशी अख्खी डाळ, त्याच्यामध्ये थोडीशी मसूर डाळ पण माझ्याकडे घरी उरलेली आहे, ते सगळं टाकून ना खिचडीसाठी एकच अशी ही डाळ तयार करून ठेवणार आहे। किंवा मिक्स डाळ जरी केली तरी बरी पडते, कारण बाहेरून जे आपण घेतो ना मिक्स डाळ त्याचं पॅकेट खूप महाग पण असतं आणि ते सगळ्या डाळी मिक्स नसतात, अगदी जी मसूर डाळ वगैरे त्याच्यामध्ये खूप जास्त असते वापरलेली, त्याच्यामुळे अशा पद्धतीने घेतलेलं आहे। त्याच्यानंतर थोडंसं बेसन मी पाव किलोच घेतलंय, कारण मी दळून आणते बेसन, पण अगदी एमर्जन्सीला आता पाहिजे म्हणून मग मी थोडंसं पाव किलो बेसन घेतलेलं आहे। त्याच्यानंतर उडदाची डाळ थोडीशी घेऊन ठेवलेली आहे पाव किलो, ती पण आता डोसो इडली कितपत होईल पावसामध्ये माहिती नाही पण ते घेऊन ठेवलं एमर्जन्सीसाठी, कधी दूध संपलं पावसात खाली जायला मिळालं नाही तर मी हे 10 रुपयावाले पॅकेट्स घेऊन ठेवले। तसं पण माझ्याकडे केक बनवण्यासाठी मिल्क पावडर वापरली जाते पण ते सगळं पॅकेट्स माझे वेगळेच असतात बेकिंगचे आणि मी हे मिक्स करत नाही, त्याच्यामुळे हे पॅकेट्स वेगळे घेतलेले आहेत मी। त्याच्यानंतर ही काश्मीरी लाल मिरची, काश्मीरी म्हणण्यापेक्षा बेडकी लाल मिरची आहे, कमी तिखट असते आणि कलर खूप सुंदर असा येतो म्हणून ही संपलेली माझी फ्रीजमध्ये, तुम्हाला माहिती आहे गेल्या वेळेस आपण सार केलं तेव्हा संपून गेलेली, तर ही 100 ग्रॅम घेतलेली आहे आणि ही फक्त महाग आहे, बऱ्यापैकी महाग मिळते पण मी त्या शॉपमधनं घेते तर तिथे व्यवस्थित मिळते। कॉर्नफ्लॉवर माझं संपलेलं, तर आता पावसात ना भजी वगैरे असं काही काही बरंचसं होतं खाणं म्हणून मग कॉर्नफ्लॉवर घेऊन ठेवलेलं आहे। त्याचबरोबर म्हणाल नाश्त्याचे प्रकार, तर त्याच्यासाठी घेतलेले आहे अर्धा किलो जाडा रवा घेतलाय, कारण रवा शिरा उपमा असं होतंच, त्याच्यानंतर साबुदाणे घेतलेत पाव किलो ते लागतात आणि लापशी मी जाडी घेतली, माझ्याकडे बारीक आहे घरी म्हणून जाडी घेतलेली आहे। शेव्यांचं पॅकेट घेतलंय कारण गुरुवारी होतं कधीतरी करणं। धणे माझ्याकडचे संपलेले, तर धणे घेतलेले आहेत। मी गरम मसाला वगैरे अख्खा भरत नाही कारण आईच देते मला गरम मसाला जो अख्खा असतो तो। पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत, शेंगदाणे पण भरत आहेत ऑलरेडी माझ्याकडे। त्याच्यानंतर 1 किलो मी एमर्जन्सीसाठी चपातीचं पीठ आणून ठेवलं आणि हे पण आहे ना देशपांडेचंच आहे, देशपांडेचं हे चपातीचं पीठ आहे ना, खरंच खूप सुंदर मऊ चपात्या होतात लुसलुशीत, थोडी कॉस्ट याची जास्त असते, 80 रुपयाला हे पीठ मिळतं 1 किलो, पण एमर्जन्सीसाठी मी पावसासाठी आणून ठेवलेलं आहे। आता माझ्याकडे पीठ आहे आणि मी गहू घेऊनच दळते पण हे आणून ठेवलेलं आहे एमर्जन्सीसाठी। त्याच्यानंतर ना मी इनोचे पण पॅकेट घेऊन ठेवले, आता पाऊस आहे म्हणून, कारण इनो माझ्याकडे नसतो मी नाही भरत सामानात पण आता पाऊस आहे म्हणून भरले। त्याच्यानंतर इन्स्टंटचं एखादं मी कुठलंही भरतेच,
तर मूग डाळचा ढोकळा घेतलेला आहे मी सकाळी नाश्त्यासाठी वगैरे बरा पडतो म्हणून मग तो एक पॅकेट घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे थोडं आपलं जे सेंदव मीठ बोलतात ना ते घेतलेलं आहे आणि मी मीठ भरायला विसरली आहे तर ते मीठ मी नंतर घेईन. ऍक्च्युली म्हणजे होतं माझ्या लिस्टमध्ये, मी म्हटलं नंतर पॅकेट बॅगेत टाकते आणि मी विसरली. ही साधी साखर मी घेतलेली आहे आणि जी मधुरची, मी 2 किलो साखर घेते त्याच्यापेक्षा जास्त घेत नाही. ही 1 किलो साखर मी घेतलेली आहे आणि मधुरची साखर मी डीमार्टमधनं मागवलेली आहे. आता हे तर झालं, मी लोकल मार्केटमधनं हे घेते. आता डीमार्टमधनं काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला आता दाखवते. तर आता डीमार्टचं सामान बघूया आपण. तर डीमार्टमध्ये सर्वात आधी दाखवते मी तुम्हाला, हे राईस बासमती मोगरा आहे, 1 kg पॅकेट मी मागवलेलं आहे. ऑनलाईनला ॲक्च्युली खरंच 1 kg 5 किलो थोडं मागवायचा प्रॉब्लेम होतो, कधी कधी अवेलेबल असतात नसतात. तर याची आहे ना, हे खिचडीसाठी मी वापरते. खिचडी ना याची मोगरा बासमतीची खूप सुंदर अशी होते. आणि नॉनव्हेजच्या जर तुम्हाला काही प्रॉन्स बिर्याणी खिचडी वगैरे टाईप बनवायचं असेल, कारण चिकन घालून काही बिर्याणी वगैरे करायची असेल, म्हणजे अगदी खिचडीच आहे सारखी, एकदम बिर्याणीसारखी नाही, आणि आपली देखील जर खिचडी करायची असेल ना, तर त्याच्यासाठी हे राईस बासमती मोगरा आहे ना खूप सुंदर, याचा वास पण खूप सुंदर आहे. तर ते 1 किलोचं पॅकेट मागवलं. त्यानंतर हे कॉटन पॅड आणि हे बॉल मागवलेले आहेत. तर हे बाय वन गेट वनला होते, म्हणजे 30-30 रुपयाला मिळाले आणि हे यूज होतात मेकअप रिमूवर वगैरे किंवा असेच देखील कधी वापरायचे असेल तर यूज होतात. त्याच्यानंतर एक बिर्याणी मसाला मागवलाय आणि हा गोल्डीचा काश्मीरी मिर्च पावडर, ही माझ्या मैत्रिणीने मला सांगितलेलं की हा तू ट्राय करून बघ, हा तिने ट्राय केलेला तर खूप चांगला आहे ती म्हणाली. एव्हरेस्ट नेहमी आपण वापरतो तर तू हा गोल्डीचा ट्राय करून बघ, तर म्हणून हा घेतला. आणि हा पण बाय वन गेट वनलाच होता, म्हणजे हा 110 रुपयाचा होता, 55 रुपयाला 100 ग्रॅम पडलाय. आणि आपला एव्हरेस्टचा घेतला तर तो ऑलरेडी 100 रुपयालाच जवळपास 100 ग्रॅम आहे. बर्ड्स घेतले, हे पण बाय वन गेट वनलाच होते. राई आणि जिरं डीमार्टमधनंच भरते मी, कारण इथे मार्टमध्ये जर गेली ना तर मोठे पॅकेट्स येतात आणि थोडे महाग पण आहे. राई जिरं डीमार्टमधनं ऑर्डर करते. हिंगा पण डीमार्टमध्ये, याच्यामध्ये पण ऑफर असते हिंगामध्ये. आणि हे एक मिस्टरांचे घेतलेलं, याच्यावर पण ऑफर होती. आणि हे एक फ्रूट बास्केट घेतलं, ऑनलाईनला ऑर्डर केली. ॲक्च्युली काय आहे, माझं जे बास्केट मी तुम्हाला बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दाखवलं ना, ते ॲक्च्युली तुटलं, त्याच्यामुळे म्हटलं मग आता फ्रूट बास्केट दुसरं हवं म्हणून मग हे घेतलेलं आहे. हे 149ला मिळालेलं आहे, इथे लिहिलं आहे बघा 149ला. तर हे घेतलं. त्याचबरोबर मधुरची साखर 1 किलो मागवली मी, 1 किलो साधी आणि 1 किलो मधुरची अशी मागवते. त्याच्यानंतर मुसली जो ब्रेकफास्ट आहे तो मागवलेला आहे. आणि यावेळेस आहे ना मिलेट मुसली थोडं वेगळं मागवलं आहे, नेहमीचं जे नाही आहे. नेहमीचं जे मी घेते ना ते 335 रुपीजला 750 ग्रॅम असतं आणि हे आम्हाला 355 रुपीजला 1 kg मिळालं. तर मी म्हटलं यावेळेस आपण हे ट्राय करून बघूया. थोडेसे काही ड्रायफ्रुट्स वगैरे काहीतरी जो कंटेंट असतो तो थोडासा कमी असेल, पण म्हटलं यावेळेस हे वापरून बघूया. आहेत केलॉक्स, मी पण केलॉक्सेस वापरते तर ते वापरले. त्याच्यानंतर इथे बदाम घेतलेत. बदाम पण मी डीमार्टमधनं कधी घेत नाही, मागवत नाही, तर यावेळेस म्हटलं डीमार्टमधनं घेऊन बघू, कारण माझ्याकडचे पूर्णपणे संपलेले. तर मग ते घेतलेत, हे पण आय थिंक 340 रुपीजला मिळाले. त्याच्यानंतर किशमिश घेतली, ती पण 1/2 किलो घेतली, ही पण 130 रुपयाला काहीतरी 123 रुपयाला पडली ही पण डीमार्टमध्ये. तर ही पण मी डीमार्टमध्ये ॲक्च्युली ड्रायफ्रूट्स मी जास्त शक्यतो नाही भरत, पण यावेळेस मी घेतले. आणि बाकी खाऊ वगैरे तर काही भरला नाही, कारण आम्हाला खाऊ वगैरे काही जास्त लागत नाही, मी घरीच बनवते सगळं जे काय असतं ते. चणे घेतलेत कधीतरी टाइमपास म्हणून खाण्यासाठी. त्याच्यानंतर हा 1/2 किलोचं पॅकेट मागवलं मी. हे आणि ग्रीन कलरचं जे येतं ते मागवते, पण हे मी पुलाव बासमती 1/2 किलोचं होतं पॅकेट म्हणून ते दिसलं, ते घेतलं. वेलची आहे माझ्याकडे पण तरी पण आता ऑर्डर केलं म्हणून एक मागवून घेतलं. चहा पावडर मिस्टरांची एकट्याचीच असते, त्याच्यामुळे मग ही 1/2 किलोचं पॅकेट मागवलं मी. इलायची अद्रक ही गेल्या वेळेस बऱ्याच अगोदर मागवलेली, तर छान होती ती म्हणून मागवली. मग 1/2 किलो इथे तूप घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सफोला गोल्ड कॅन तर माझ्याकडे आहे म्हणून हे 2 लिटर तेल मागवलंय, तर 2 लिटर तेल आणि हे तूप इनफ होऊन जातं. त्याच्यानंतर आता हे झालंय, आता त्याच्यानंतर दुसरी ही पिशवी दाखवते मी. त्याच्यामध्ये बघूया आपण, तर याच्यामध्ये स्क्रॉच बाईट घेऊन ठेवलेले आहेत. आला माझ्या युनिफॉर्मसाठी लागतो, व्हाईट कलरचा आहे त्याच्यासाठी म्हणून वापरते, नाही तर इतर कुठल्या कपड्यांना मी आला यूज करत नाही. त्यानंतर डवचे साबण ते ऑर्डर केले. त्यानंतर हे तर मिस्टरांसाठी आहे. त्याच्यानंतर म्हणाल तर हे वॉशरूमसाठी, बाथरूमसाठी.
त्यानंतर ड्रेनेज मागवलेत, हे ड्रेनेज असे 30 रुपये किंमत आहेत ना, डीमार्टला आपल्याला 15 रुपयाला मिळतात, म्हणून ते पण ऑर्डर केले. टिश्यू पेपर जे मस्ट आहेत ते टिश्यू पेपर ऑर्डर केले 2 पॅकेट. आणि विमबारचे ना ऑनलाईनला ना छोटे छोटेच अवेलेबल होतं, मोठं पॅकेट अवेलेबल नव्हतं, म्हणून हे 2 पॅकेट वापरले म्हणजे मागवले मी. त्याच्यानंतर गुड नाईट. आणि आता पावसात तर जसं आपण आमच्याकडे हे असतंच 12 महिने, पण आता पावसात तर अजून लागेल. हे मिस्टरांचं आहे माउथवॉश. त्याच्यानंतर कोलगेट मागवली, ही पण कोलगेट एकदाच मागवले की होऊन जाते. हे पण मिस्टरांची शेविंग क्रीम वगैरे आहे. त्याच्यानंतर फेस वॉश आहे, बायोटिक्सच वापरते मी, बायोटिकचे सूट होतात मला, तर नेहमी नुसता प्लेन पपयाचा वापरते, पण तो अवेलेबल नव्हता ऑनलाईनला, म्हणून मग हा टॅन रिम्युअलचा मागवला. आता हा यूज नाही केला मी कधी, आज पहिल्यांदाच करणार आहे हावाला. त्याच्यानंतर ओट्स मागवले जे मिक्स करून खातो आम्ही. ॲक्च्युली बघ, माझं फक्त सगळ्या सामानामध्ये ना हेच फक्त एक ह्याच्यामध्ये मिक्स झालं, ते साईडला ठेवून घेते. त्यानंतर हँडवॉश मागवला, नेहमी मी हा गोदरेजचाच मागवते, हा पण ऑफरमध्ये असतो त्याच्यामुळे बरा पडतो. आणि डेटॉल पण नेहमी मागवतेच मागवते मी, कारण कधीतरी आपलं, आणि आता पावसाळा आहे ना, तर ते लादी वगैरे पुसण्यासाठी किंवा कपड्यांना वगैरे जेव्हा ना खूप भिजून येतो ना, तेव्हा कपड्यांना वापरायला मी डेटॉलमध्ये भिजत घालून ठेवते. हे थोडेसे बात आहे, साबण आहेत टाईडचे, आणि याच्यामध्ये एवढंच आहे. आणि तुम्ही म्हणाली याच्यामध्ये वॉशिंग पावडर वगैरे जी होती ती माझ्याकडे आहे, म्हणून ती पण मी ऑर्डर केलेली नाही आहे. भांड्यांचं साबण वगैरे पण माझ्याकडे होता, एक्स्ट्राच होतं, हार्पिक पण माझ्याकडे होतं, लायझॉल पण माझ्याकडे होतं, म्हणून मी काही हे ऑर्डर केलं नाही जेवढं गरज होतं, कारण ते मला परत 1-1.5 महिना जाणार होतं, म्हणून मग मी हे एवढंच ऑर्डर केलं, जेवढं गरज आहे तेवढंच ऑर्डर केलेलं आहे, कारण हेच भरपूर झालंय. फक्त ह्याची एकच काळजी घेतली मी, पावसात थोडं एमर्जन्सीचं एक्स्ट्रा असलेलं बरं म्हणून थोडंसं मागवलंय. आणि तिकडे तुम्ही थोडंसं बघाल ना, इथे बघा साईडला मी सगळ्या बरण्या वगैरे सगळ्या धुवून पण घातल्यात. याचा व्हिडिओ नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळेल, कसं सगळं ग्रॉसरी पण अरेंज करते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आता ही एक शेवटची पिशवी राहिली, याच्यामध्ये बघू आपण काय काय घेतलंय. तर याच्यामध्ये घेतल्यात मी काळ्या मणुका, ज्या मला लागतातच. त्याच्यानंतर आहे याच्यात, इथे डेट्स घेतलेले आहेत जे सीडलेस आहेत, तर ते मी जिथून भरते माटुंग्यामधनं तिथूनच घेतलेत मी. त्याच्यानंतर हे एक सोयाबीन ग्रॅन्युल्स आहेत, सोयाबीन कधीतरी भाजी वगैरे नसेल किंवा आता फिश किंवा चिकन वगैरे काही पावसात जास्त होत नाही, मग सोयाबीनवर काम चालवलं जातं, तर जे खातात त्यांच्यासाठी म्हणून हा मग ग्रॅन्युअल घेतलं, तर हे चांगलं पडतं म्हणजे असं खीमा टाईप वगैरे करण्यासाठी. त्याच्यानंतर ही वरी घेतलेली आहे, तर या वरीचे ना राजगिराची लाया आहेत या, तर याचे ना मी लाडू करू शकतो आपण, म्हणून हे एक पॅकेट घेतलेलं आहे. आणि मी असंच बनवते, मी शक्यतो जास्तचं काही सामान भरत नाही बाहेरचं, बिस्किट्स वगैरे. तर पापड घेतलं, पापडसाठी मी मेन गेलेली, कारण पापड मी तिथूनच भरते. तर हे नाचणीचे पापड आहेत, बघू शकता इथे लिहिलं आहे नाचणी पापड. आणि इथे हे पोह्याचे पापड आहेत, हे पोह्याचे पापड मी ट्राय केलेले, तर ते खूप छान होते. यावेळेस नाचणीचे पॅकेट आणि 2 पॅकेट घेऊन आली, म्हणजे पावसात परत परत जायची गरज नाही. आणि हे जिथून घेते ना, हे ना ॲक्च्युली गुजराती मारवाडी शॉप आहे, म्हणजे जिथे त्यांचं स्पेसिफिकली जे खिचा पापड वगैरे असे सगळे प्रकार मिळतात ना, तर तिथूनच हे घातले आणलेले आहेत. आणि हे खरंच खूप टेस्टी असे आहेत. तुम्हाला कधी जर पाहिजे असेल ना, तर मी असेल तुम्ही जवळपास कुठे राहणारे असाल ना, तर मला नक्की कमेंट करा, तुम्हाला डिटेल मी देईन त्याचे, काही ॲड्रेस वगैरे पाहिजे असेल तर. आणि हा एक काही टिश्यू पेपर आहे जो त्याच्यामध्ये कमी जागा होती म्हणजे बॅगेत, तर मी याच्यामध्ये ठेवलेलं. तर असं हे सगळं सामान होतं. तर तुम्ही बघितलं अशा पद्धतीने मी माझं सगळं सामान भरते. आणि काही गोष्टी जर आपण ठरवून प्लॅन करून जर केल्या ना, तर तुम्हाला सामान भरायला अजिबात बर्डन येणार नाही. आणि नंतर जेवण काय बनवायचं हे देखील कन्फ्युजन स्टेजमध्ये आपण नसू, कारण बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडत असतो, तुम्ही घरी असाल किंवा बाहेर जात असाल तरी, किंवा बाहेर फिरायला जरी गेलो असेल तरी, असा प्रश्न पडतो अरे घरी जाऊन आता मी काय जेवण बनवू. तर तुम्ही वीकली मील प्लॅन करायला सुरुवात करा, हळूहळू करून करा. एक पहिलं कसं करा, नाश्त्यापासून सुरुवात करा की आपण आठवड्याच्या नाश्त्यांचं नियोजन करू, नंतर दुपारच्या जेवणाचं नियोजन करू, किंवा आता शाळा चालू झाल्या तर परत टिफिनचं कसं नियोजन करायचं, असं थोडं थोडं करून करा, म्हणजे तुम्हाला सवय पडेल. आता जसं मी कडधान्य घेतले, तर जसं मी वाल घेतले, तर वाल मी पुढच्या महिन्यात भरणार नाही, तर मी शक्यतो घेवड्याची भाजी करेन त्यावेळेस, किंवा वाल आणि घेवडा असं माझ्याकडे ऑप्शन असतो, म्हणून मग मी तो करेन. आता मी जसं सफेद वाटाणे घेतलं, तर पुढच्या वेळेस मी हिरवे वाटाणे घेईन,
तर मूग मटकी मी या महिन्यात घेतले, तर पुढच्या महिन्यात मी मूग मटकी नाही घेणार, तर मी एखाद्या वेळेस काबुली चणे घेईन. त्याच्यानंतर एखाद्या वेळेस अजून आपण चवळी घेतली तर त्याच्याऐवजी मी राजमा घेईन. असं काहीसं वेगळं घ्या, म्हणजे प्रत्येक वेळेस तेच दर आठवड्याला आपलं किंवा दर महिन्याला आपलं तेच खाणं होणार नाही. आणि आता ह्या महिन्यात मी पोहे नाही भरले, तर ह्या महिन्यात मी असंच सगळे पदार्थ करणार आहे, म्हणजे शिरा करेन, उपमा करेन, किंवा उपम्याच आपला रव्याचा डोसा वगैरे करेन, किंवा जसं आपण म्हणू शकतो मुगाचा डोसा करू शकतो, किंवा मग त्याच्या पुढच्या महिन्यात आपण पोह्याचे कटलेट करू शकतो किंवा पोहे करू शकतो. म्हणजे या महिन्यात सगळं एकदमच असं होणार नाही आणि मग सारखं तेच खाण्याचा कंटाळा येणार नाही. प्रत्येक गोष्टीला हा ऑप्शन असतो, प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो, फक्त आपण तो शोधण्याची खोटी असते. जर तुम्ही तो ऑप्शन शोधला नाही किंवा प्रत्येक गोष्टीला पर्याय शोधला नाही तर तुमचा प्रॉब्लेम तिथेच राहील. तर अशा सगळ्या गोष्टी असतात, कारण फॅमिलीला काहीतरी नवीन आणि हेल्दी खाण्यासाठी, खायला देण्यासाठी, त्यांची हेल्थ आणि त्याचबरोबर स्वतःची हेल्थ ही चांगली ठेवण्यासाठी तुम्हाला थोडाफार विचार करून किंवा थोडंसं प्री प्लॅन नियोजन जर तुम्ही केलं तर सगळ्या गोष्टी इझिली मॅनेज होतात. आणि मी देखील अशाच पद्धतीने करते, जरी आम्ही दोन मेंबर असो, कारण बरेच जण मला म्हणतात तुम्ही काही दोघेच आहात, अजून काही लहान मूल नाही आहे, किंवा तुमच्याकडे हे नाही भरलं तरी तुम्ही चालतं, पण असं नाही आहे. खाण्याची वस्तू आहे तर खाण्याची इच्छा ही सगळ्यांनाच होते, मग ती लहान मूल असो किंवा मोठा मूल असो, सगळ्यांनाच खाण्याची इच्छा होत असते. पण त्याच्यामध्ये तुम्ही हेल्दी असं काय बनवून खाऊ शकता त्याचं आपल्याला स्वतः ठरवायचं असेल. आता वरी पण मी आणली आहे, म्हणजे जी राजगिऱ्याचा जो आणली आहे मी, काय बोलतात त्या लाया असतात, त्या आणल्या आहेत. त्या कशासाठी आणल्या? तर स्वतःसाठी, म्हणजे बाहेरचं आपण आणलं तर तुम्ही कधी खाताना ना सरसरीत लागतात, तर तशा लागू नये. कधी कधी याच्यातनं खूप रेती असते तर ते आपल्याला कळत नाही, पण जर तुम्ही घरी आणलात, त्याला छानपैकी निवडलात, चाळून घेतलात आणि मग सगळ्या गोष्टी केल्यात, तर ते हेल्दी लाडू होऊ शकतात. मग तुम्ही ते साखरेत करा किंवा मग गुळात करा. तुम्ही जर मधल्या वेळेस, आता मुलांची शाळा चालू झाल्या, तो एक एक लाडू जरी तुम्ही डब्यात दिलात तरी खूप मधल्या सुट्टीच्या वेळेस खाण्यासाठी चांगला उपाय. मग तुम्ही त्याची चिक्की करा, थोडेसे दाण्याचं कूट टाका त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी चिक्की करा, तिकीतील खूप सुरेख होती. तुम्हाला अजून काही सजेशन्स हवे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्यासाठी काही सजेशन्स असतील ते देखील मला नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एवढे दिवस व्हिडिओ न आल्याबद्दल आणि तुम्हाला न भेटल्याबद्दल आणि काहीच रिप्लाय न केल्याबद्दल खरंच तुम्हाला सगळ्यांना खूप खूप सॉरी बोलते मी माझ्याकडनं. आणि असंच तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट माझ्याबरोबर असू दे. लवकरच भेटू माझ्या एका छानशा नवीन ब्लॉग सोबत, म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, बाय बाय अँड टेक केअर.